राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी अहमदाबादमध्ये उद्योगपती गौतम अदानींची भेट घेतली आणि त्यावरून आता महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. भेटीमध्ये राजकारण नसल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे, तर भाजपच्या नेत्यांनी यावरून राहुल गांधींना टोला लगावलाय. पवार अदानी भेट, राजकारण थेट. अदानींच्या फॅक्टरीचं पवारांच्या हस्ते उद्घाटन. राहुल गांधींच्या वक्तव्याला किंमत नाही, नितेश राणेंचा टोला. गांधीजींच्या वक्तव्याला कोणी किंमत देत नाही. अदानींविरोधात एकीकडे काँग्रेसच्या राहुल गांधींनी रान उठवलेलं असताना महाविकास आघाडीचे खंदे शिलेदार असलेल्या शरद पवार यांनी अदानींच्या फॅक्टरीचं उद्घाटन केलं. गुजरात मधल्या सानंद मध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पवारांनी अदानींच्या घरी आणि ऑफिसला देखील भेट दिली. इतकंच नव्हे तर पवारांनी हे स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर सुद्धा केलं. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पवार साहेब अंबानींनाही भेटतात, अडानींनाही भेटतात, छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात, एकदम छोट्या व्यावसायिकांना सुद्धा भेटतात. आणि या सगळ्यांना भेटल्यानंतरच आपल्याला आपल्या राज्याचा या देशाचा विकास करता येईल, कसा करता येईल या बाबतीत कुठं ना कुठंतरी चर्चा होत असते आणि मग त्याच्यावर आपण पॉलिसी करत असतो. सगळ्या घटकाला भेटल्याशिवाय पॉलिसी ही कधीही करता येत नाही. पवार साहेबांच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही. ते सगळे अंतर्ज्ञानी आहेत, अंतर्यामी आहेत, त्यामुळे त्याच्या मनात काय, पोटात काय, ओठात काय हे त्यांनाच माहीत असतं. त्यामुळे ते आपल्याला सांगणं कठीण आहे. ते त्यांचे सगळे मित्र आहेत, प्रफुल्लभाई त्यांचे जुने सहकारी आहेत, जगजाहीर आहे, अदानी पण त्यांचे चांगले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, वारंवार ते भेट घेत असतात, त्यांच्या घरी जात असतात एकमेकांच्या, त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवार अदानी भेटीवरून भाजपाचे आमदार नितेश राणेंनी राहुल गांधींना टोला लगावलाय. हिंडनबर्ग प्रकरणानंतर राहुल गांधी सातत्यानं अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताय, पण या भेटीमुळे त्यांचं महाविकास आघाडीमध्ये कुणी ऐकत नाही हे स्पष्ट झाल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. पवार साहेबांचे पार्टनर आहेत ते. वसंतदादा इन्स्टिट्यूटचा एक ब्रांच किंवा एक त्यांचा ब्रांच गुजरात मध्ये उघडण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट मध्ये ठराव झालाय. त्याचं एवढंच अर्थ आहे की राहुल गांधीजीच्या वक्तव्याला कोणी किंमत देत नाही. शरद पवार साहेबांच्या मनामध्ये काहीही चाललेलं नाही. त्यांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की बा मी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं बरोबर आहे, त्यामुळे शंका घेण्याला काही जागाच नाही. आपल्या शंका घेण्याला काही जागा राहू नये. मात्र या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनी बोलणं टाळलंय. गांधी सातत्याने उद्योगपतींवर हल्लाबोल करत आहेत, त्यातच काल पवार साहेबांनी मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, हा विकासाचा मुद्दा आहे का? गेल्या एप्रिल महिन्यात हिंडनबर्ग प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेची विरोधक मागणी करत होते. त्याचवेळी अदानींनी मुंबईमधल्या सिल्वर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली होती. जूनमध्ये पुन्हा अदानी पवारांच्या निवासस्थानी गेले होते. पवार आणि अदानी यांच्यातले संबंध जवळपास 2 दशकांचे आहेत. आपल्या लोकमाझे सांगाती या आत्मचरित्रात पवारांनी अदानींचं कौतुक केलं. अमेरिकेच्या OCC आरपीनं देखील अदानींवर ठपका ठेवल्यानंतर मुंबईमधल्या पत्रकार परिषदेतच राहुल गांधींनी थेट मोदींवरच आरोप करत प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यांनी म्हटलं होतं, केवळ एका व्यक्तीलाच पंतप्रधान या प्रकारे पाठीशी का घालताय? मोदींच्या जवळ असलेल्या व्यक्तीला त्यांच्या शेअरच्या किमती वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक का केली जाते? ही व्यक्ती त्याच पैशांनी देशातले विमानतळ आणि बंदरांवर कब्जा करते.
या प्रकरणाची चौकशी का होत नाहीये? या प्रकरणाची जेपीसी चौकशी व्हायला हवी. एकीकडे राहुल गांधी अदानींवर तुटून पडताय, संसदेतही त्यांनी यावर आवाज उठवला होता. असं असताना पवारांनी अदानींची भेट घेतल्यामुळे अनेक अर्थ काढले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.